प्रसिद्ध झालं माझ्या आवाजात किंवा मेघांचं मंजुळा गाणं हे चांगलं प्रसिद्ध आहे ते गाण्याचा प्रयत्न करतोय. आगनी चणतीचा कापू गळा 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 फुगळा त्या रक्ताचा लिंबू दिला न मंजुळा आग मंजुळा पाझळ आपला इळा न चलगर नामधी शिलाचे करील राखण अशीच टोळी देर आता होळीला होळी गोळीला गोळी टोळीला टोळी देर आता नीच नीच करून होळी होळीची पोळी देर वामदा म्हणतात तरुण आपले बसू लागले तरुण आपले बसू लागले तरुण कसे तरुण जे शंड झाले त्यांना वामदा म्हणतात ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर युती करण्याचा प्रयत्न केला आणि ही शंड झाले वामदा म्हणतात तरुण आपले बसू लागले तरुण आपले बसू कसे तरुण जे संडल
तो एक वेळेस आग मंजुळा पाथळ अपला पाथळ अपला पाथळ अपला पाथळ पाथळ अपला इला लचल एक अंधार कमी शेवटी वामदा म्हणतात काय नातल्या काय नातल्या रण मैदानी काय नातल्या रण मैदानी काय नातल्या रण मैदानी काय नातल्या रण मैदानी काय नातल्या काय नातल्या रण मैदानी काय बघतना करी प्रसंग येता असाच नेता पळून जाई घरी ग काही करी ना बामण खुळा संगदयाचा ठरलाय नुळा काही करी ना बामण खुळा संगदयाचा ठरलाय नुळा ना मंजुळा बामण कडक बाबा प्रतापसिंग गोदरे काका माझे वडील बाबूराव जाधव डी आर मामा नागसेन काका ही सगळी मंडळी जी जी गाणी गायची त्या गाण्यामध्ये पूर्ण नाट्य रूपांतर व्हायचं ते गाणं तयार ज्यावेळेस झालं की त्या गाण्यामध्ये ऍक्टिंग आलीच पाहिजे कुठलं प्रतापसिंग गोदरे काकांना बघितलं असेल तुम्ही त्यांचं एवढं वय झालं सुद्धा तरी ते ऍक्टिंग करायची गाण्यामध्ये मी वामनकडे बाबांच्या अंगा खांद्यावर वयाच्या 22 वर्षापर्यंत खेळलेला माणूस आहे कुणाल दादांनी जो मला मी माफी मागतो कुणाल भाऊंना मी लेख देऊ शकलो नाही ज्या दिवशी मला लेख पाठवायचा होता त्याच दिवशी मी आजारी खूप पडलेलो त्यामुळे मी कुणाला लेख पाठवू शकलो नाही माझा लेख लिहिणं चालू होता वामन कडक बाबांनी त्यांच्या असंख्य शिष्यांना समर्पित केलेली गाणी आहेत गोदरे काकांना दोघांच्या गावाची अंतर दिले विजन काका सुद्धा नाव आहे डी आर मामाचं सुद्धा एका गाण्यात नाव आहे माझ्या वडिलांचं नाव आहे सगळ्या कलावंतासाठी दिलेली होती वामन कडक बाबांच्या नावावर जगणारी कलावंत खूप मोठी आहेत त्या कलावंतांना फक्त एक हात जोडून विनंती की निस्वार्थीपणे आंबेडकरी चळवळ चालवण्याचं काम करा स्वार्थी कलावंत मोठे झालेले आहेत जीवन भाऊने आवाज दिला की बुलढाणा दामणी आवाज लागतं मग ती पैशाची आशा करणार नाही फक्त त्यांचं प्रेम आणि आपलं प्रेम माणूस जपला पाहिजे माणूस घडले गेले पाहिजे भादुल्यात एवढं मोठं काम वामनकडक बाबांचं होतं भादुला शहर सोडलं तर वामनकडक बाबांना जॉईन करता येणार नाही कारण वामनकडक बाबांसोबत आणि भादुल्याचं खूप मोठं नातं आहे जसं औरंगाबाद शहरात माझ्या घरामध्ये वामनकडक बाबांची म्हणजे चैत्य आहे समाधी आपण समाधी म्हणतो चैत्य आहे ते सुद्धा माझ्या घरी आस्ती आहे वामनकडक बाबांच्या मी खालची एक रूम स्पेशल माझ्या वडिलांची आस्ती आणि वामनकडक बाबांच्या आस्त्या दोन चैत्य बनवलेलं आहे मी रोज वामनकडक बाबांना अभिवादन करत असतो वडिलांना बाबासाहेब फुलेसाहेब आंबेडकरांना म्हणून सांगते कलावंतांना की वामनकडक बाबांच्या आंबेडकर चळवळीशी निष्ठावंत राहावं मी एक गाणं परवा दिवशी लिहिण्याचा प्रयत्न केला कुणाला तू वादळ वारा वामन परी होशील का तू वादळ वारा वामन परी होशील का तू चळवळ भीमाची वामन परी करशील का तू वादळ वारा वामन परी होशील का म्हणून सांगणार वामना शेवटी म्हणता चलो
धन्यवाद।